इयत्ता दुसरी विषय मराठी पाठ 12 पाऊस फुले। आज आपण एका ससोबाची गोष्ट पाहणार आहोत। चला ऐकूया आणि आनंद घेऊयात। पाऊस फुले। आज शनिवार सकाळची शाळा। ससोबा लवकर उठला। शेपटी फुगवून आळस देत ससोबा म्हणाला, अगं आई सकाळ झाली, तू कामाला लागलीस। खाऊ आणायला बाबा बागेत गेले, तरी अजून सूर्य कसा नाही उगवला, प्रकाश कसा नाही पडला ग, अजून रात्र आहे का ग आई? आईने ससोबाला जवळ घेतलं। खुदकन हसत ससोबा म्हणाला, आई तुझ्या मिशा टोचतील हो मला। तुडतुड शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली, अरे वेडूला ऐक तर। ससोबा कान ताट करून ऐकू लागला। आई सांगू लागली, आता आभाळ भरून आलंय, आकाशात काळे ढग आलेत, आता प्रकाश पडेल चमचमणाऱ्या विजेचा, आवाज येईल गडगडणाऱ्या ढगांचा, मग येईल पहिला पाऊस, गारेगार पाऊस, रिमझिम पाऊस, तडतड पाऊस, मुसळधार पाऊस। कोबी आणि गाजर घेऊन बाबा बागेतून येत होते। ससोबा शेपटी ताठ करून जोरात धावत सुटला। पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबांना सांगायची होती। इतक्यात चमकन चमकली आणि झाला की गडबडाट। ससोबा इतका दचकला की धाडकन बाबावरच आपटला। काही बोलणार इतक्यात टप 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 पाऊस वाजू लागला। ससोबाला इतका आनंद झाला की त्याला काही बोलताच येईना। त्याने बाबांना घट्ट मिठी मारली। घरी आई वाटच पाहत होती। घरी येताच ससोबा आईला ढकलतच अंगणात घेऊन गेला। आई ससोबा आणि बाबा सारे मिळून पावसात गारेगार भिजले, पावसात नाचले, गाणी गायली। पाऊस फुलात भिजताना आपल्या ओल्या मिशावर हात फिरवत ससोबा आईला म्हणाला, आई आई पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरम गरम चहा बरा, म्हणून मी तुला भिजायला आणलं ग। चिंब भिजलेल्या ससुल्याला जवळ घेत आई म्हणाली, आलो माझ्या लक्षात। ओके, तर मुलांनो या पाठाचे लेखक आहेत राजीव तांबे। तर आपण आता वर्ग कार्य करूयात। तत्पूर्वी तुम्ही हा पाठ मनातल्या मनात वाचा आणि नंतर मोठ्याने वाचा। ओके, आता जोड्या जुळवून लिहा। पहा बरं अ गट आणि ब गट। ओके, सांगा पाहू उत्तर। ससूला वेडूला, ढग काळे, पाऊस मुसळधार, चहा आल्याचा बरोबर। कोण ते सांगा? चमकली वीज, टप टप वाजला पाऊस, दचकला ससोबा, कोबी घेऊन आले बाबा,
पावसात नाचले आई ससुबा आणि बाबा। बरोबर। आता पुढील प्रश्न, ससुल्याने आईला ढकलत अंगणात का नेले असेल ते सांग। कारण अंगणात पावसात भिजल्यावर गरम गरम आल्याचा चहा पिण्यासाठी त्यांनी आईला ढकलत अंगणात नेले असेल। ओके, ठीक आहे। आता पुढील प्रश्न पहा, वाचा आणि असे शब्द लिहा। रची गम्मत, त्र मित्र, चित्र पत्र, प्र प्रकाश, प्रेम प्रीति, ट्र ट्रक, ट्रंक, ट्रीप ट्रेक, श्र श्रावण, श्राप, श्रद्धा, श्रुति, व्या चमचमणाऱ्या, पर्या खऱ्या बऱ्या, सूर्य पर्व, गर्व मार्ग, वर्ग। ओके, खूपच छान। आता मुलांनो, हे वाचा आणि लक्षात ठेवा बरं। एखाद्या व्यक्तीने बोललेली वाक्य अशा अवतरण चिन्हात लिहितात। या चिन्हाला दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात। ओके, लक्षात ठेवायचं, या चिन्हाला दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात। ओके, तर हा वर्ग कार्य तुमच्या वहीत लिहा आणि घरातच रहा, सुरक्षित रहा आणि अभ्यास करत रहा। ओके, बाय, धन्यवाद।